हॅलो, मॅडम कुठे आहे? तहसीलदार साहेबांनी मीटिंग बोलवली व्यापाऱ्यांची. नाही, ते आपला अतिक्रमणाचं काय विषय काढला? अतिक्रमणाचा विषय चालू आहे की नाही? नाही, तो आता एक लक्षात घ्या, गेली 2 वर्ष झालं कोविडनी आणि या सगळ्या गोष्टींनी लोकांना व्यवसाय नाही, एक रुपया खर्चायला नाही. शेतकरी असतील, व्यापारी असतील किंवा छोटे छोटे दुकानदार किंवा हातावरती उपजीविका करणारी लोक आहेत, त्यांना त्याजून उपयोग आहे का? आजच जास्त बरं, आज अतिक्रमणाचं तुम्ही हे करताय, पण 1 वर्ष 2 वर्ष त्यांना सटेल तरी होऊद्या, नंतर तर काढा ना. असं कसं आता तुम्ही हा निर्णय घेता पण चुकीच आहे. आता परिस्थिती कशी आहे मला सांगा बरं तुम्ही. आपण ते वर्षभरापूर्वीच केलं ना? वर्षभरापूर्वी जरी तुम्ही केलं असतं तर वर्ष ह्या वर्षांमध्ये कोणाचं दुकान उघडली आहेत कंटिन्यू आणि कुणाला दोन पैसे मिळाले? नाही, काय झालंय, दोन दोन गुंठ्याच्या टपऱ्या टाकल्यात लोकांनी. एक लक्षात घ्या, थोडस थांबा. आपण ह्याच्यासाठी सगळ्यांना बोलून घेऊ, त्याला किती जागा लागते, काय भाग वाईज, प्रत्येक ठिकाणच्या भाग वाईज आपण हे करून घेऊ. अतिक्रमणामुळे ट्राफिकला किंवा सर्वसामान्य लोकांना जर त्रास होत असेल काय, तर त्या ठिकाणचा निर्णय घेता येईल. पण ज्या ठिकाणी बाबा त्या माणसाची जर उपजीविकेची जर त्याशिवाय पर्यायच नाहीये, त्याची हालतच तशी आहे काय, तर त्याला एक तर आपल्याला पर्याय द्यावा लागेल. ते एक तर नोकऱ्या नाही, काम नाही, बरं मग लोकांनी तुम्हाला सांगतो कुठलाच व्यवसाय करायचा नाही, लोक व्यसनाच्या हारी जातील. नाही, त्यांना लोक बघायला लागतील किंवा कुठं आपल्याला 2 पैसे कमवायला. शेवट माणूस सामान्य हटवल झाल्या काय करणार, त्याला आपल्यासारखा पगार आहे का महिन्याला? नाही, त्यांनी काय करताय, त्यांना गाडा घेऊन विकायला परवानगी आहे, पण त्यांनी 2-2 गुंठ्याचे टपऱ्या टाकल्यात ना. नाही, त्याच्या बाबतीत आपण प्रत्येक वार्ड वाईज, भाग वाईज, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असं येथील तुम्हाला सांगतो महिन्यामध्ये राऊंड घेऊन तिथल्या त्या पूर्ण गोष्टीचं निरीक्षण करू की ज्या टपऱ्यांमुळे लोकांना, सर्वसामान्य लोकांना त्रास होतोय, ट्राफिकला त्रास होतोय, दैनंदिन गोष्टीला त्रास होतोय, त्यांना आपण त्या ठिकाणी कमी करायला सांगू, काही अंतर सोडायला सांगू. काही जर ठिकाणी असं असेल की ते काढल्याशिवाय पर्याय नाही तर ते काढता पण येतील. पण गव्हाबरोबर ती किडे रगडण्यात मजा नाही ना. सर सगळं आता काही लोकांची चूलच पेटत नाही, त्यांनी दिवसभर कुठेतरी खारमुरी, वडापाव, कुठे शेंगदाणे असलं विकतात किंवा काही त्याच्या रस्त्यावरती विकून त्याचा प्रपंच चालतोय, ते सगळंच उद्ध्वस्त होईल ना. आपण काढू, त्यांच्या उपजीविकेची व्यवस्था करत नाही ना शासन. करतोय ना आपण, आपण त्यांना फेरीवाले धुवून करून दिले, पण ते तिथं करत नाही. गर्दी होती ना, फेरीवाल्या धुवून तिकडे पब्लिक गेलं पाहिजे का नाही? आज तुम्ही शासनाने नियम काढला की ऑनलाईन घरी माल मागवा. ज्यावेळेस ऑनलाईन घरी माल येतो म्हणल्यावरती फेरीवाल्याकडे कोण जाईल? कोण जाईल मला तुम्ही सांगा. शेवट ज्या ठिकाणी 4 लोक आहेत आणि माणसाला तिथं काहीच नाहीये, त्यावेळेस माणूस तिथं घेतो, ह्यांचाही व्यवसाय होतो. आणि माणसाला ज्या ठिकाणी बाबा ठीक आहे, पर्यटन आहे, बाग बगीचे आहे, तिथं जाणार तो बेळवाला, तो खारमुरीवाला, तो काय म्हणायचं ते आईस्क्रीमवाला, कुल्फीवाला. कारण त्या ठिकाणी मी तुम्हाला खरी परिस्थिती सांगणार तपशील येते. काय झालंय, काही काही लोक इतका गैरफायदा घेतलाय, रडताय समोर येऊन, पण पाठीमाग त्यांचं काय काय चाललेलं असतंय. काही काही टप्प्यांमध्ये अक्षरशः गॅस आहेत, त्यांचे सिलेंडर आहेत, ते फुटले, स्फोट झाला तर अख्खीच्या अख्खी दुकान लाईन जळून जाईल. हा पण प्रकार आहे. सगळ्या गोष्टी सांगायला मी येते हवं होतं तुमच्या. तुम्ही या, ज्या गोष्टी तुमच्या निदर्शनाला आल्यात ना, त्या ठिकाणी आपण सक्तीने निर्णय घेऊ ना, ते काढून टाकू ना. आपल्या निदर्शनाला आलेत ना, जेव्हा 10 टपऱ्यामध्ये 2 टपऱ्या गॅसचा व्यवसाय करतायत, त्या 2 आपण ते बंद करून त्याला तिथं काढून टाकू. टपरी नाही ना ठेवता येणार आपल्याला, शासकीय जागांवर आहे, रस्त्यांच्या कडेला आहेत, आणि आपले गाड्या आणून त्याचा व्यवसाय करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण त्यांनी 2-3 जागा. आता मी सांगतो, ऐकून घ्या, हा कोरोनाचा पिरियड होईपर्यंत थांबवा. लोकांकडे पैसे नाहीत, उपासमारी होईल, आराधकता होईल, लोक तुम्हाला सांगतो रस्त्यावर येतील. शेवट तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्यांना उपजीविकेचं काय नाही, तर नगरपालिकेने सरळ शासनाकडनं पैसे घेऊन त्यांना महिन्याला पगार चालू करा. असं कसं म्हणता तुम्ही? आज आता ती लोक स्वाभिमानी ठीक आहे, जागा तुमची काय, सब धरती गोपाळजी. खूप आधी झाल्यावरच आपण करतोय. आपण मी तुम्हाला येऊन सगळं खूप आधी झाल्यानंतरच आपण करायला मी तुम्हाला प्रत्यक्ष येऊन पण भेटते.
माझा कारवाईला काही विरोध नाहीये. सामान्य लोकांना सुद्धा त्रास होतो, ज्या ठिकाणी त्रास होतो त्या ठिकाणी आपल्याला निर्णय घेणं हे तुम्हाला सांगतो मान्यच आहे, क्रमशः आहे, त्याला काही चुकीचा तुम्ही बोलत नाहीये काय. पण ज्या ठिकाणी आता तुम्ही साधारण बागेपाशी बेळवाले गाडा लावला तिथं काय जर तुम्हाला सांगतो अतिक्रमणाचं हे येत नाहीये. गाडा लावत म्हणतो आपण प्रेमचा चाललंय ना आपलं. काही लोकांचा चार दोन तासाचा व्यवसाय, चार दोन तासामध्ये त्याची दिवसभराची उपयोग होती, नंतर तो तिथनं उचलून घेऊन पण जातो. काही लोकांचं पण हे आहे तर थोडस सबुरीने घ्यावं लागेल, आपल्याला थोडं थांबावं लागेल आणि ह्या सगळ्या लोकांना बोलून यांची मीटिंग अरेंज करू, ह्यांना विश्वासात घेऊ, या समस्या सगळ्या जाणून घेऊ आणि जे योग्य निर्णय ते परत आपण घेऊ. पण साधारण त्यांचा आपला विचार मिळविणं माहिती होऊ द्या ना. घेतलंय आपण त्यांना विचारात बरं का. पण बघू आता परत एकदा तुमच्या समोर एकदा करूया मीटिंग. हो 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 चालतंय, तेवढं तोपर्यंत काही निर्णय घेऊ नका, थोडस थांबवा. बरं बरं हो हो ठीक.